Join Stella Academy, Goa's best coaching for IIT, JEE and medical exam preparation. Best online learning experience only at Stella Online Courses. Call us now. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा विषय खूपशा 40,000 बेनिफिशरींक पत्रां धाडिल्लीं आसात, लॅटर धाडल्यात की तुमचे ॲड्रेस आसा तो ट्रेसेबल ना, किंवा आम्ही दोनदा तुमच्या घराकडे आले तर त्यांना घर बंद आशिल्ले असे म्हणून, आणि त्यांचे जे पेन्शन आणि किंवा बाकीचे जे बेनिफिट्स असतात ते सगळे बंद केले गेले होतात, आणि त्यांना 60 दिवसांच्या भीतर तुम्ही आपले रिटर्न जे असा ते ताजेर तुम्ही सजेशन किती असते ते तुम्ही दिवचे असे म्हणून ती पत्रं धाडली. मुळात या पत्रांच्या फाटलोचा एक वडलो घोळ असा तो म्हटल्यावर ही पत्रां असा ती फेब्रुवारीच्या महिन्यातली आणि ती आता पावल्या. एका बेनिफिशियरी हँडिकॅप्ड असतात, मागीर तुमचे ओल्ड एज असतात, मागीर विडोज असतात आणि ज्या ज्यांचे ह्या हाजेरच गुजराण चलता, तांका पत्र असे आयला की तुमचा ॲड्रेस ट्रेसेबल ना म्हणून. पण खऱ्या वडलो प्रश्न जिन असं पोस्टमॅनान हाडून ती डिलिव्हर केली, म्हणजे जर ते सर्वेयराक जर तो ॲड्रेस मेळना पोस्टमॅनाक कसो ॲड्रेस मेळ्ळो? बरं, ॲड्रेस चेंज जावं ना, काय ना, सेम ॲड्रेस असा. आणि तो त्याने कोणीतरी हो सगळो घोळ घातला मुद्दामून सरकाराक बदनाम करपाचो, और तातून भितरल्यान एक हे वाईट हय एक पे तयार करपाचो विषय. आणि मुख्यमंत्र्यान हातून भितर लक्ष घातलं आणि सांगला की आपल्यान आपण इमिजिएटली डायरेक्शन दिता की कोणाचेच पैसे बंद करनाकात आणि री सर्वे करात. आणि घोळ घालपाचा प्रयत्न केला असं दिसतं. सर्वे जी एजन्सी आशिल्ली त्या एजन्सीतले सर्वेच्या जे कोण वताले त्या मनशांनी हे ॲड्रेस मिळवना म्हणून जर रिपोर्ट जर दिला जाल्यार तातूंत भितर सरकाराचो दोश ना, ते सर्वेचे एजन्सी. म्हणून आम्ही सरकारा कडेन मागणी केल्या की ह्या ज्याणी पण सर्वे केला त्यांना रिसर्वे करपाक लावचो आणि त्यांचे ते हे सगळे असं तातूंत भितर चौकशी करची म्हणून, कारण ते एजन्सीज असतात न्ही.